तुमचा चेहरा गोरा करायचा आहे तर तुमचा चेहरा गोरा करणारा, तुमचा चेहरा एका दिवसामध्ये गोरा करणारा एक उपाय आपण आज या ठिकाणी करणार आहोत, याच्या साह्याने 2 दिवसामध्ये आपला चेहरा गोरा होणार आहे. परंतु याच्यामध्ये कोणते घटक आहेत, याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायचा आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. मला तुमचा चेहरा गोरा करायचा आहे, होय मित्रांनो, तर याच्या साह्याने आपला चेहरा गोरा होणार आहे. स्क्रबिंगसाठी आवश्यक असलेलं जेल आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, घरच्या घरी स्क्रबिंग करणार आहोत आणि आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, पिंपल्स असतील, पुटकुळे असतील, वांग असेल, हे सर्व निघून जाऊन आपला चेहरा चार चौघींमध्ये नक्कीच उठून दिसणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला घटक जे लागणार आहेत ते म्हणजेच ॲलोवेरा, म्हणजेच कोरफडीचं आपण पान घेतलेलं आहे. तुम्हाला जर पान उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारा कोणताही ॲलोवेराचं जेल तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी आपण जेल घेतलेलं आहे आणि हे आपण खाण्याचं मीठ घेतलेलं आहे. तर याच्या साह्याने आपण एक घरगुती उपाय करणार आहोत. चला हे आपण व्यवस्थित कट करून घेऊया, याचं लेअर काढून घेऊया आपण. या ठिकाणी आपलं जेल काढून झालेलं आहे, त्याच्यात आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत. या ठिकाणी चिमूटभर आपण मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमच्याच्या आसपास आपलं जेल तयार झालेलं आहे. याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपलं जेल तयार झालेलं आहे. आपण आता एक कॉटन बॉल घेणार आहोत आणि कॉटन बॉलच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग असतील नसतील त्या ठिकाणी सुद्धा आपण हा वापर करायचा आहे. तर पूर्ण चेहऱ्यावर आपण याच्या साह्याने 2 ते 3 मिनिटे मसाज करणार आहोत आणि मसाज केल्यानंतर 15 मिनिटे आपण तसंच ते ठेवायचं आहे आणि याच्यामुळे आपला चेहरा नक्कीच उजळणार आहे. चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, वांग असेल, पिंपल्स असतील ते निघून जाणार आहे आणि आपला चेहरा टवटवीत होणार आहे, आपली त्वचा उजळून निघणार आहे आणि आपला चेहरा घरच्या घरी आपल्याला गोरा करून देणारा हा घरगुती उपाय अत्यंत गुणवान आहे. हा उपाय आपण आठवड्यातून 3 दिवस करायचा आहे. एका दिवसाआड याचा जर वापर जर आपण केला तर आपल्याला नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे. 8 दिवसामध्ये नक्कीच आपला चेहरा गोरा होणार आहे. तर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत टेक केअर.